घरी देवांची पूजा आता चालू झाली आहे, फक्त आज उद्या ग्रहण आहे म्हणून आम्ही जाणार नाही आहोत. 30 तारखेला आपण सामान हलवणार आहोत, कारण या 2 दिवसात ही कामं करायचीच नाही आहेत. त्यामुळं परवा दिवशी म्हणजे 30 तारखेला आपण सगळं सामान इथून हलवणार आहोत. आणि आता थोड्या वेळ तुमच्याशी 5 मिनटं थोडं बोलायचं आहे महत्त्वाचं, ते बोलते. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. श्री स्वामी समर्थ. बनवले आहेत आज काळे चणे, हे बघा अशी ग्रेव्ही. छोले मसाला घालून मी हे चणे बनवते, छोटे चणे ज्याला मोड आणलेले आहेत. अगदी सिंपल जेवण आहे आज. हे काळे चणे, यामध्ये आहेत पोळ्या म्हणजे चपात्या आणि भात. बास इतकंच जेवण. चणे खूप सुंदर झालेले आहेत, रंगावरूनच तुम्ही बघू शकता. देवघर नाही ते खूप खूप कसं तरी वाटत आहे. आपली देवांची जागा मोकळी. संध्याकाळचे 5 वाजून गेलेत आणि आत्ताच थोडासा चहा घेतला आणि म्हटलं तुमच्याशी बोलावं. सकाळचा आपला विषय अपुरा राहिला होता, घराविषयीची माझी काही स्वप्न आणि घराविषयीचा काही विषय, या बाबतीतच आजचा फक्त बोलण्याचा व्हिडिओ असणार आहे. छोटीशी क्लिप फक्त दाखवली मी तुम्हाला की मी आज स्वयंपाक काय केला. नाश्त्याला आज केले होते पोहे आणि त्यानंतर फक्त हरभऱ्याची उसळ म्हणजे आमटी, पोळ्या आणि भात एवढाच स्वयंपाक केला होता. त्यानंतर घरातलं आज थोडंसं पॅकिंग सुरू केलं. तसे मूवर्स आणि पॅकर्स बोलवलेले आहेत, पण काही जे महत्त्वाचं सामान असतं ते आपल्याला पॅक करावं लागतं, त्याची तयारी केली. घरात आज देवारा नाही, अजिबात करमत नाही. तसा स्वामींचा फोटो आहे, आपले वटवृक्षाखालचे स्वामी आहेत, तरीही घरात खूप जास्त सुनसुनं वाटत आहे. तर आता आपण वळूया घराविषयी. घराचं स्वप्न जे तुम्ही म्हटलात, ओवी का सर बोलायचं असेल बस बस. घराचं स्वप्न जे म्हटलात तर ते अजूनही माझं अधुरं आहे. का ते तुम्हाला सांगते. घराचं स्वप्न अधुरं आहे असं देखील म्हणता येत नाही. हे देखील आपलं स्वतःचंच घर आहे. चांगली 4 गुंठे जागा आहे आणि खूप स्पॉटला जागा आहे. जी स्पॉटला जागा आहे तिथं शेजारी बस स्टॉप आहे. चौकात, भर चौकात आपल्याला तो आपला प्लॉट आहे. मात्र एक सांगते की तो वडिलार्जित आहे आणि वडिलार्जित म्हणजे आपलंच असतं हेही मला माहीत आहे. पण तरीही तुम्हाला माहिती आहे की वडिलार्जित म्हणले की त्यामध्ये हिस्से वगैरे हा प्रश्न तर साहजिक येतो. आमच्या नावावर होणं किंवा न होणं या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत. यांच्या नावावर थोडंफार आहे असं म्हणता देखील येईल, नाही असं नाही. पण खरं स्वप्न प्रत्येक स्त्रीचं किंवा पुरुषाचं किंवा जोडीचं एक असं असतं की आपण आपल्या मेहनतीनं एक जागा घ्यावी आणि त्या जागेत आपलं घर, म्हणजे त्यात असं नाही की ते वडिलार्जित घर असावं. हे घर मी पूर्णपणे माझं मानते. मी असं मुळीच म्हणत नाही की हे घर माझं नाही आहे, हे आमचंच घर आहे आणि आम्ही हे संपूर्ण आत्ता नवीन आमच्या स्वखर्चात बांधलेलं आहे, त्यामुळं आता हे आपलंच आहे. मात्र मला तुम्हाला काय सांगायचं आहे समजून घ्या. जे आपण स्वतः म्हणजे आता एखादं लोन काढून किंवा आपण समजा पैसे साठवून लोन काढून डिपॉझिट भरून मग त्याचे हप्ते भरून 8-10 वर्षांनी ते घर जेव्हा आपलं होतं तेव्हा त्यामध्ये खूप वेगळं समाधान असतं. वडिलांच्या जागेत वडिलांचे आशीर्वाद असतात, आई वडिलांचे आशीर्वाद असतात. हे जितकं खरं आहे तितकंच आपल्या स्वतःच्या, म्हणजे हे घर मी घेतलंय हे सांगायला खूप जास्त आनंद होतो. आणि माझं हे स्वप्नही मला पूर्ण करायचं आहे. ही माझी जिद्द आहे की अजून ओवी खूप मोठी व्हायची. अजून बराच आपल्याकडे अवधी आहे, बरेच वर्ष आपण कष्ट करू शकतो. तर कष्ट करून तिनका तिनका साठवून जे काही होतं भरपूर म्हणजे थोडंसं लोन आणि थोडं साठवलेलं हे सगळं काही आता या घरात आपण पणाला लावलेलं आहे. आणि चांगलं 4 रूमचं घर आणि पुढं मागं जागा, अजून मागं भरपूर जागा आहे. असं सुंदर असं मोकळ्या जागेतलं घर बांधलं आहे. अजून तसं तर ट्रॉल्यांचं काम आणि जी कपाटांना जी दरवाजे असतात ते काम व्हायचं आहे. मात्र बजेट आउट ऑफ झाल्यामुळं आत्ता ते थांबवलं आहे. 2-3 महिन्यानं ते करून घेईन. बरंचसं काम अजून बाकी आहे आणि बरंचसं काम झालेलं आहे. थोडं थोडं करत होतं. तुम्हाला माहिती आहे मिडल क्लास फॅमिलीमध्ये आपण एकदम सगळं घर सजवू शकत नाही की आणलंय सगळं नवीन, सोफ्यापासून त्याच्यापासून सगळं नवीन आणलंय आणि घर सजवलंय, हे शक्य नाही आहे. थोडं जुनं थोडं नवं असं करूनच आपण घर. आणि मी तर आत्ता माझ्याकडे ज्या वस्तू आहेत या सगळ्या तसं म्हटलं तर 1-2 वर्ष झालेल्याच मी घेतलेल्या आहेत. याआधी माझ्या घरी तुम्ही माझे जुने व्हिडिओ जर बघत असाल 2 वर्षापूर्वीचे तर तुम्ही माझं हेच घर जुनं असतानाचं बघा. त्या घराला इतक्या भेगा आणि इतक्या ठिकाणचा रंग आणि पोपडे गेलेले होते की मी मागे एक पडदासुद्धा नव्हता माझ्याकडे. जेव्हा मी व्हिडिओला सुरुवात केली
एक डार्क रंगाचा पडदा लावला होता, खरं तर लाईट लावायला पाहिजे होता, पण मी एक डार्क रंगाचा पडदा लावला होता आणि तिथं बसायचंय. तेव्हा माझ्याकडे मोजकेच 2-3 ड्रेस होते. अतिशय हलाकीची परिस्थिती होती, असं नाही की परिस्थिती खूप उत्तम होती. आपल्याला शून्यातून विश्व मी निर्माण केलेलं आहे आणि मी करतही आहे. कालच्या हा उपिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड खूप आला, तर त्यावेळेस मी माझ्या मुलाशी मिस्टरांशी बोलत होते आणि त्या दोघांचं काहीतरी कम्युनिकेशन, मला आता विषय आठवत नाही आहे काय विषय होता, बहुतेक कॉलेजचाच काहीतरी विषय होता, तर ते कम्युनिकेशन त्यांचं चुकत होतं आणि त्यामध्ये मी बोलत होते आणि त्यामुळं तो आवाज खूप मोठा येत होता. आणि हे बघा, प्रत्येक घरात थोडंसं भांड्याला भांडं हे लागतं, असा काही गैरसमज करून घेऊ नका की मोठा काहीतरी वाद होता वगैरे. काहीतरी आमच्यात कम्युनिकेशन चालू होतं आणि तो व्हॉइस ओव्हर मी घालवायचा विसरले. तो घालवता येतो ॲक्च्युली, पण मी ते उपिटाला व्हॉइस ओव्हर जेव्हा देत होते तेव्हा तो घालवायचा विसरले आणि तो ॲज इट इज तुमच्याकडे गेला. पण काही हरकत नाही आहे, जसं माझं सुख मी तुमच्याबरोबर शेअर करते, कदाचित ते कालचं दुःख तुमच्याबरोबर स्वामींना माझं शेअर करायचं असेल की काहीतरी ताईला त्रास आहे आणि असतो प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी त्रास असतो. मी असं नाही म्हणणार की 100% मी सुखी आहे, कोणीच नसतं. प्रत्येकाला त्रास असतो, कधी मुलांकडून असतो, कधी मिस्टरांकडून असतो, त्यातून कधी आपण समजून घ्यायचं असतं, कधी समोरच्यांनी समजून घ्यायचं असतं. आपल्याला 2 मुलं आहेत, प्रत्येक आपली जी मतं आहेत ती प्रत्येक मत समोरच्याशी जुळतं का? तर नाही जुळत. त्यामुळं थोडंफार काहीतरी होतं आणि मग ते नेमकी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऐकू गेलं. मात्र मी व्हिडिओ डिलीट पण करू शकत होते, पण मी नाही केलं, कारण एवढा काही मोठा असा इश्यू नव्हता, छोटासाच विषय होता आणि तो तुमच्यापर्यंत गेला तरी मला त्याचं काही वाटलं नाही, कारण तुम्ही माझी फॅमिली आहात, तुम्हाला मी फॅमिली मानते. आता प्रत्येक जण मला गाव विचारत आहे, तर असं ऑनलाईन गाव तुम्हाला नाही मला सांगता येत की मी एक्झॅक्ट कुठं राहते. मात्र सांगलीपासून अगदी 5 किलोमीटरच्या अंतरावर मी राहते आणि खूप सुसज्ज असं गाव आहे. गाव असेल तरी तिथली लोक विचारांनी उच्च आहेत. MIDC एरियामध्ये मी राहते, अगदी आमच्या घराला लागून MIDC आहे, त्यामुळं सगळ्या सुखसुविधा, हॉस्पिटल्स किंवा भाजीपाला, किराणा, मॉल म्हणजे छोटेसे बाजार, असं सगळं काही आमच्या इथे आहे. पाण्याची 24 तास सोय आहे, अशी कोणतीही गैरसोय नाही आहे. आणि आपण आता घरामध्ये 2 BHK केलेलं आहे, डबल टॉयलेट बाथरूम आहे घरात, सगळं काही आता आपण व्यवस्थित केलेलं आहे. आणि हे सगळं घडतं आहे ते फक्त आणि फक्त तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या ब्लेसिंग्समुळे, चांगल्या आशीर्वादामुळे. जर तुम्ही नसता, जर तुम्ही मला आज इंडियन मॉम सुनेत्रा म्हणून, ताई म्हणून ओळखत नसता, तर मी आज तिथंच असते जिथं पूर्वी होते. तुमच्यामुळं माझ्यामध्ये खूप काही बदल झाला आहे. तुम्ही जे मला छान छान कमेंट्स करता, तुम्हाला माझा त्रिवार नमस्कार आहे की तुम्ही माझ्यावर इतकं भरभरून प्रेम करता, कमेंट्स करता, माझ्या 2-3 चॅनेलला प्रेम देता, इतके आशीर्वाद मला काल. खरं सांगते की मी जेव्हा नवीन व्हिडिओज टाकले, मला एक प्रसंग आठवतो की आमच्या घरातल्या नातलगांचाच गृहप्रवेश होता आणि तिथं मला व्हिडिओ करायची इच्छा झाली. तेव्हा मी या क्षेत्रात फार जुनी नव्हते, तर माझ्या घरातल्यांनीच माझ्या हातातून एका मुलीने पटकन कॅमेरा काढून घेतला होता आणि आमच्या घराचं शूटिंग नाही करायचं, इथं असलं अजिबात चालणार नाही असं ती म्हटली होती. त्याच दिवशी मनात ठरवलं होतं आपण आपल्या घराचं शूटिंग करू, आपण आपल्या गृहप्रवेशाचं शूटिंग करू, आणि काल तो माझा शब्द पूर्ण झाला. माणसाच्या अंगात जिद्द असेल ना, तर खरं सांगते माणूस आकाशाला सुद्धा हात टेकवू शकतो. मात्र आपले पाय जमिनीवर ठेवून, मी ते वाक्य निगेटिव्हली नाही घेतलं, तर मी ते पॉझिटिव्हली घेतलं. आमच्यात असं नाही चालणार, आमच्या घराचं शूटिंग करू नको, असं म्हटल्यानंतर मी खूप रडले होते. एक नाही, जवळजवळ 4-5 दिवस मी घरी येऊन रडले होते. तेव्हा मी हा प्रसंग तुमच्या कोणाबरोबरही शेअर केला नव्हता. अगदी घरातले जवळचे रिलेटिव्ह मला बोलले होते, काय यूट्यूब क्षेत्रामध्ये वाईट आहे, काय त्यांना त्यात वाईट दिसलं हे मलाही माहिती नाही, किंवा माझ्याकडून काही चूक झाली असेल. दिवाळीच्या शूटिंगमध्ये कुणाचे तरी माझ्याकडून पाय दिसले, नुसते पाय, एक मी व्हिडिओ शेअर केला होता बघा फराळाचा तुमच्याबरोबर, तर त्यात मला आमच्या घरातलीच माणसं बोलली. म्हणजे आपल्याला इन्करेज करणारी माणसं लांबची नसतात. तुम्ही मला माझं धैर्य वाढवता, तुम्ही मला कीप इट अप म्हणता आणि घरातली माणसं माझे पाय मागं खेचतात. आज माझी आई आणि बहीण सोडलं तर खरं सांगते, मनापासून सांगते, माझ्या या चॅनेलविषयी माझं तोंडावर कोणीही कधीही कौतुक केलेलं नाही आहे की तू करतीस, तू छान करतीस, तू शून्यातनं विश्व निर्माण केलंस, तू तुझी ओळख निर्माण केलीस,
असे चार कौतुकाचे शब्द मला कधीही कोणाकडून मिळाले नाही आहेत आणि मला ते तुमच्याकडून मिळतात. तुमच्यात मी ते सगळं काही बघते. ताईनं म्हणजे मी मनात खूप काही दुःख दडवलेलं आहे. मी संपूर्ण सुखी नाही, पण मी माझे दुःख सगळ्यांना सांगत फिरत नाही. खूप त्रास आहे माझ्या मागही असं नाही आहे. मी सगळे उपाय वगैरे मीही करत असते आणि त्यामुळं माझं घर बॅलन्स आहे. आणि मुळात मी खूप शांततेनं घेते. घरामध्ये सुद्धा काहीही झालं, घरात म्हणजे नातेवाईकांच्यात वगैरे, तर मी ते शांततेनं घेते आणि बॅलन्स करते. सासू सासरे असताना मला हे करण्याची पण एवढी काही परमिशन म्हणण्यापेक्षा तसा वेळच नव्हता. दोन तीन चार वर्षापूर्वी माझे सासू सासरे गेले तेव्हाही मी या क्षेत्राचा प्रयत्न केला, पण ते सक्सेस नाही झालं. आणि त्यानंतर मी 2 वर्ष भाड्यानं राहिले. का तर गावात आपल्या मुलांची प्रगती होणार नाही, गावात कदाचित मुलांना चुकीचे संस्कार लागतील. पण जेव्हा बाहेर पडले तेव्हा कळलं की भाड्याच्या घरात आत्मसुख ज्याला आपण म्हणतो ते नसतं. आणि भाड्याच्या घरामध्ये तुम्ही देवाचंही किती करा, ते आपल्याला नाही तर ते घरमालकांना लागू होतं. होऊ दे, अडचण नाही. आपल्यामुळं कुणाचं चांगलं झालं तर त्यात वाईट नाही आहे. पण आपण जे पारायण जप तप करतो ते आपल्या घरात जर आपण केलं तर व्हायब्रेशन सगळीकडे त्या फिरतात आणि आपलं घर पवित्र बनतं. आपल्या घरात वाद होत नाहीत. आपल्या घराचा ओरा जो म्हणतो तो क्लीन होतो. आपल्या आजूबाजूचा ओरा क्लीन होतो आणि त्यामुळे घरामध्ये प्रसन्न वाटतं. तर मला तुम्हाला एक ना हेच सांगायचं आहे की माझं 50% स्वप्न पूर्ण झालं आहे या घरामध्ये. मी खुश आहे, खूप खुश आहे. मात्र मला 1 BHK 2 BHK होईना माझं फ्लॅटचं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे. देवकृपेने कधी होईल माहीत नाही. लवकर झालं तर चांगलं आहे, थोडा उशीर झाला तरी हरकत नाही. कारण मुलाचं शिक्षण आहे, आता मुलाचं शिक्षण तोंडावर आहे. ही अजून लहान आहे, पण मुलाचं शिक्षणाचा भरपूर खर्च होतो. तो इंजिनिअरिंग साईडला आहे आणि CS करत आहे, त्यामुळे त्याचा खर्च खूप जास्त आत्ता आपल्याला आहे. आणि तो हॉस्टेलला असतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही दाखवा म्हणता कालच्या व्हिडिओमध्ये, पण मी 1-2 वेळा तो दाखवला, पण तो हॉस्टेलला असतो, त्यामुळे मी त्याला व्हिडिओमध्ये घेत नाही आणि तो यायलाही तयार नाही आहे. काही जण नसतात बघा तयार. तर तुम्हाला माझ्या ब्लॉग्समध्ये जास्तीत जास्त मी आणि परी एवढंच दिसू. कधीतरी मिस्टर दिसतील, बेला दिसेल, आपली चू दिसेल. चू म्हणजे मांजर, बेला म्हणजे कुत्र. नवीन असेल त्यांना सांगते. आणि माझं काय थोडंफार रुटीन मी शेअर करेन. काल मला एक कमेंट आला होता की ताई तुझी छाप आमच्या मनात वेगळी आहे, तू पर्सनल काही दाखवू नकोस. तर ताई मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की ब्लॉगिंग हे क्षेत्र वेगळं आहे आणि माझं खरं स्वप्न होतं ब्लॉगिंग करणं आणि ते आता मला परत करायचं आहे. मी ओव्हर पर्सनल काही शेअर नाही करणार. कोणतंही अशा पर्सनल गोष्टी ज्यानं तुमचं मन दुखावेल किंवा तुम्हाला बघायला ते चांगलं वाटणार नाही असं काहीच नाही. रेसिपी, छोट्या मोठ्या गोष्टी, माझं रुटीन, माझं स्किन केअर, माझं हेअर केअर, ज्या गोष्टी तुम्हाला बघायला आवडतात त्याच गोष्टी केवळ मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. मला वाटते 12 मिनिटाचा व्हिडिओ झाला, खूप मोठा व्हिडिओ झाला, त्याबद्दल माफी असावी. मात्र अशा गप्पा मी मधून अधून तुमच्याशी मारत जाईल. तुम्ही पण लेडीजनी लक्षात ठेवा की आपल्याला जर स्वतःचं घर, खूप जणींनी मला कमेंट केला की ताई माझंही स्वतःच्या घराचं स्वप्न आहे, तुम्ही धडपडा, तुम्ही काहीतरी करा. सध्या एकाच्या कमाईमध्ये काहीच होत नाही, तर दोघांनी काहीतरी करावं लागतं. तिनका तिनका म्हणतो ना, चिमणी जसं काडी काडी गोळा करून घरटं बनवते तसं आपल्याला रुपया रुपया गोळा करून घराचं स्वप्न पूर्ण करायचं असतं. आणि ते पूर्ण करण्यासाठी घर आणि गाडी एक वेळ सोपी आहे, ती EMI वर मिळते, पण घर सोपं नाही. कारण घर EMI वर मिळत नाही. आपल्याला आपल्या वडिलांच्या जागेत एकतर घर बांधावं लागतं किंवा मग फ्लॅट घेण्यासाठी कर्जाची प्रोसेस करावी लागते आणि ते कर्ज फेडेपर्यंत आपलं तारुण्य निघून जातं. जवळजवळ 15 वर्षाचा तो कालावधी असतो, कर्ज फेडण्याचा कालावधी असतो 15 वर्ष. समजा 25-30व्या वर्षी आपण कर्ज काढलं तर कर्ज फेडेपर्यंत आपण 45-50 ते होऊन जातो. त्यामुळे या गोष्टी जरा अवघड आहेत, पण अशक्य नाही आहेत. करायच्याच झाल्या तर अशक्य नाही आहेत. माझा पुरेपूर प्रयत्न राहील मी फ्लॅट घेईन. तसं मला अखिलेश म्हणतो की आई सगळंच करून ठेवलंयस, माझ्यासाठी काहीतरी ठेव, मी घर घेईन. स्वप्न दाखवतो माझा मुलगा, मला खूप गुणी आहे आणि तो घर घेईल याची मला खात्री पण आहे. पण मला असं वाटतं की आपली स्वप्रॉपर्टी ज्याला म्हणतो, जिथे हे सुनेत्रानं घेतलंय किंवा हे मी घे, मला मला खूप असं खूप म्हणजे माझी मनापासून इच्छा आहे की मी घर घेतलंय. हे मला माझ्या घरातल्यांना किंवा माझ्या आई वडिलांना जो आनंद मिळेल त्यातून तो खूप वेगळा असेल. मला माहीत नाही तुम्ही माझ्या या बोलण्यातून काय अर्थ काढाल,
मी चुकीचं बोलते का बरोबर हेही मला सांगा. मी काही चुकले असेल बोलताना तर मला माफ करा, आणि बरोबर बोलत असेल तर मला तुम्ही नक्कीच दिशा दाखवा की मी बरोबर बोलत आहे ना. तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.